नमस्कार श्रोते हो, आज आचार्य 90 FM मध्ये आलेले आहेत जय होलमुखे, एक विशेष वेगळी ओळख। वयाच्या 14व्या 15व्या वर्षी चालू केलेलं सेवाव्रत आजही गेली 10 ते 11 वर्ष होत आली आहेत, अखंड चालू आहे। आणि या कमी वयामध्ये खरं तर दिशा गवसणं फार कमी जणांना कळतं असंच एक व्यक्तिमत्व, जे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर गेली 11 वर्ष अविरत अन्न सेवा पुरवत आहेत आलेल्या गरजूला, रुग्णाला, नातेवाईकाला। रोज सायंकाळी ते अन्न पुरवत असतात, पोटाची भूक काय असते ही प्रत्येकाला माहिती आहे, जी त्याने स्वतः अनुभवली आणि त्या प्रेरणेने, त्या पोटतिडकीने त्यांनी हा पोटाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला, तो आजतागायत चालू आहे। जय, स्वागत आहे तुमचं आमच्या आचार्य 90 FM तर्फे, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आपण ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सोबत। पोटाची भूक काय असते ही तुम्हाला जाणवली आणि त्यातून तुम्ही हे सुरू केलं, परंतु तिकडे जाण्याआधी मी तुम्हाला असं विचारेन की तुमचं लहानपण, शिक्षण हे सर्व कुठे झालं? म्हणजे मुंबईत झालं की गावी झालं? तुमचं मूळ गाव तरवड विटा सांगलीच्या भागामध्ये येतं आणि तुम्ही आजही जाऊन येऊन शेती पाहता। तुमचा प्रामुख्याने उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे शेती आहे, मग तिकडे गावाकडे शेती आणि इकडे समाजकार्य, समाजधर्म, ह्याची सांगड मिळवताना तुमचं लहानपणीचं शैक्षणिक क्षेत्र किंवा तुमचं बालपण हे कुठे गेलं? सगळं धारावीमध्ये गेलं। धारावीमध्ये आणि अजूनही धारावीतच आहे। तर शिक्षण किती सर तुमचं? BA। अच्छा, मग ह्या क्षेत्राकडे वळले कसे तुम्ही? काय झालं की लहानपणी आमची चाळ 10वी शास्त्री नगर येते। अच्छा, आमच्या चाळीत अशा खोल्यात लाईनीने 10x10 सगळ्यांच्या 10x10 खोल्यात। तर लहानपणी म्हणजे आई वडीलचे कापड कष्ट भरपूर आहेत। बरोबर। आणि आई घरकाम करायला जायची आणि बाबा घड्याळ्याचे, जे आपले मनगटी घड्याळ येतात त्याचे बेल्ट बनवायचे। मी एका आर्टिकल मध्ये वाचलं होतं ते, बाबा घड्याळ्याचे पट्टे बनवायचे। तर ज्या दिवशी पट्टे विकले जाईल त्या दिवशी आमच्या घरी जेवण पूर्ण असायचं। अच्छा, जेवण नसायचं आणि ते पण घड्याळ्याच्या दुकानात जाऊन जाऊन पट्टे विकायचे, ते असे 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये असे, जे म्हणजे असं एकटेच पहिला दुसऱ्याकडे काम केलं घड्याचे पट्टे बनवायला रोजंदारीवरती। त्याच्यानंतर मग हे पट्टे तर बनवले, मग स्वतः पण बनवले आणि असे जे लेदरचे पट्टे बनवले, त्याच्यानंतर असं दुकानात जाऊन विकायचे ते। आणि मग आम्ही, मी आणि माझी बहीण, आम्ही वाट बघायचो की पप्पा कधी येतील, पप्पा कधी येतील, कारण की ज्या दिवशी विकलं जायचं त्या दिवशी पप्पा छोटीशी तरी मिठाई आणायची, आणि ज्या दिवशी विकलं नाही जायचं। आणि दुकानवाले पण काय करायचे, आज पट्टे घेतले ना तर 10% पैसे द्यायचे, बाकीचे मग पुढं या असं या, मग ते मग एकदा का पट्टे विकले की मग ते पुढं जायचं, मग उधारी खातं चालायचं आणि आई इकडे जायची घरकाम करायला जायची। तर त्याच्यानंतर ती मग दिवसभरचा जो प्रेड आहे तो शाळेचा वगैरे, आणि भूक लागायची, मग भूक लागायची तर मग कधी कधी जेवण नसायचं तर आपली जी चहाची वाटी असायची ना, ती चहाची वाटी घेऊन चाळीत जायचो असं मागायला, ते थोडस कालून वगैरे मागायचो किंवा भात मागायचो थोडासा, नंतर चपाती असं तर चपाती मागायचो, मग असं मागून मागून म्हणजे खाल्लेलं असं। पण नंतर 150 ग्रॅम तांदूळ आणि 50 ग्रॅम तुरीची डाळ असं शिजवून आमच्या घरात जेवण बनायचं, आणि मग कधी साखर असायची आला तर कधी दूध नसायचं, बिस्किटचा पुडा तर लिअर म्हणजे एवढा ना, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा म्हटलं तरी भेटायचं नाही, पण असं वाटायचं की बिस्किटचा पुडा भेटावा। आणि लोकांना शाळेत जाताना लहानपणी बघायचो की ते एकदम
असे टापटीप कपडे वगैरे, त्यांची आई वगैरे म्हणजे टापटीप कपडे, बॅग बिग व्यवस्थित, कंपास वगैरे सगळं टापटीप, टिफिन बॉक्स आणि ती वॉटर बॅग मला भरपूर आवडायची, पण मला कधी भेटलीच नाही वॉटर बॅग ती. तर मग ते खूप हे झालं मला. मग त्याच्यानंतर मी गेलो, मी गेलो मग काय करायचं, पण फाटलेली कपडे वगैरे असायची म्हणजे मागून घालायचो. माझे मामा आहेत ना दोन्ही, त्यांचे कपडे जे यायचे ना तर मग ते घालायचे. माझे मामा पण माझ्यापेक्षा जास्त मोठे नाहीत, 3-4 वर्षांनी, 4-5 वर्षांनी. मग ते कपडे घालायचो. मग कपडे घालता घालताय ना एक दिवस ना हातावरती पडलो. शाळेची फी नसायची म्हणून दिवसभर बाहेर उभं केलं जायचं. आणि त्याच्यानंतर मग वरची 2-3 बटणं, आई बिचारी काय करणार एकटी, कामाला जाणार का माझ्याकडे लक्ष देणार, तिला पण म्हणजे संसार होता. म्हणजे हे पूर्ण करणं फार गरजेचं आहे. म्हणजे घरात अन्न आलं कसं पाहिजे ते बघायचो पहिला आम्ही. म्हणजे कपडे भेटतात की नाही, वस्तू भेटतात की नाही ते महत्वाचं नव्हतं. आमच्या घरात अन्न कसं येईल, शिजल कसं, लाईट बी असायचा, सिलेंडर असायचा. वडील आता जुने विचारचे असते म्हणून थोडेसे घेत होते, ते घ्यायचे. मग त्यांच्या त्या घेण्याचा त्रास आमच्या पूर्ण कुटुंबाला व्हायचा. मग ते जबरदस्त झोन होता तो, जो होता ना त्याने खूप त्रास व्हायचा मला आईला. मग आई जायची तिकडं कामावरून 8 वाजता यायची. आई येईपर्यंत मी भात करून ठेवायचो, 1/2 किलो भात. मग आई आली की डाळ करायची आणि मग असं जेवण. मग कधी कधी आई वडापाव आणायची पगार झाला तर. पण ते खूप म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती काढली. असं लहानपण तर मागून खाण्यात गेलं मी तर म्हणे. मग त्याच्यानंतर हे झालं दादा, काय माहितीये का, एकदा पडलो हातावरती सायन हॉस्पिटल. 10वीच्या अगोदरती पडलो मी. 10वी जशी चालू झाली की पावसात जरा पाय घासून पडलो, इथं हाताला लागलं, फ्रॅक्चर झाला. वडिलांनी सायन हॉस्पिटल जवळजवळ नेलं. पहिला 8 दिवस असेच काढले, बोललो होईल बरे बाम बीम लावून. बाम पण मागायला म्हणजे याच्या त्याच्याकडे मागायला जायचं, बाम बाम लावून नाही बरं झालं म्हणून 8 दिवसांनी वडिलांनी मला दवाखान्यात नेलं. सकाळी सकाळी गेलो मी, बघितलं. कारण की हे जे देवाने जे म्हणजे हृदय दिले ते निर्मळ दिलं. आणि इमानदारी काय असते ते आई वडिलांकडे बघून ती शिकत आलो मी. तर गेलो तर ना एक वाईट वाटायचं की इकडे तिकडे पेशंट बसलेले वगैरे सगळे बघायचे. सायन हॉस्पिटलला बघितलं बघितलं वाईट वाटलं, म्हणजे काय आजी बसलेत किंवा काय बसलेत. मग तेव्हापासून ते डोक्यात सुरू झालं की यांना जेवणाचं कसं काय असेल. मग 2 महिन्यांनी बरं झालो वगैरे, जाणं येणं चालू झालं असंच की काय झालं आजी तुमचं काय, म्हणजे कोणाचं दुसरं कोण असेल तर जेवणाचं कसं काय काय नाही. आम्ही इकडून खातो, 40 रुपये राईस प्लेट होती तेव्हा, आता 65 रुपये. तर मग त्यांना आहे ना आईशी बोलून, मग आईशी सकाळी जायची, आईला बोलायचं जरा जास्त बनव. पहिले तर आईला कळू दिलं नाही की माझ्या वाटणीची भाकर बिकर येणार, मी येणार असे गुंडाळून येणार, तिकडे जायचो. मी खायचो काय तर आयप्पा स्वामी माहिती आहे ना तुम्हाला, आपलं मोठं महिनाभर अन्नदान चालतं धारावीमध्ये, तिकडे जाऊन दुपारचं जेवायचो. मी दुपारचं जेवायचो तिकडे जाऊन. तर मग मी तिकडे देऊन दिलं, मी दिलं. मग आईला कळलं तर आईनी एक दिवस मारलं. कारण की शेवटी आई आहे ना, तिला तिचं हृदय आहेच. माझ्या बाळाला बघणार ती पहिला, सगळ्यात पहिला फर्स्ट प्रायोरिटी तिचं बाळ असतं आईसाठी. तर मग तिनं मारलं मला की असं का करतो तसं का करतो. मग तिनं डबा बनवून द्यायला चालू केला. मग असे 2-3 डबे मी घेऊन झालो, घेऊन जायचो हॉस्पिटलला. मग द्यायचो कुणाला गरज लागेल ते. असं जेवताना बघितलंय मी आणि त्यांच्यासोबत जेवलो नाही. असं नाही की दिलं त्यांनी कुठेतरी फेकलं. मग विचार केला की इकडे 1% लोक आहे फक्त जे बाहेरून आले सायन हॉस्पिटलला. मग बोललो की हॉस्पिटलची लिस्ट काढली मी, फिरलो भटकलो, रात्रभर भटकायचो हॉस्पिटलच्या बाहेर, रात्रभर भटकायचो आणि जाऊन झोपायचो मरीन लाईनला, शिवाजी पार्कला. तर मग नंतर त्याच्यानंतर गेलो टाटा हॉस्पिटलला, जे पिठाचे डबे होते माझे. आईला बोललो की मला पिठाचे डबे दे. मग मी जेवण तिकडून घेऊन मग तिकडे नेलं जेवण. सुरुवातीला 10-15 जण जेवू घातले, नंतर हळूहळू वाढवलं जेवण. आणि ते पण वाढताना म्हणजे जुने कपडे आदिवासी पाड्यातल्या लोकांसाठी पण मी गोळा करतो. तर तिकडून पण मला लोक बोलायला लागले, चिंद्या गोळा करतो, असं करतो तसं करतो. म्हणजे भरपूर नावं ठेवली. त्याच्यानंतर अन्नदानात पण आता अन्नदान चालू म्हणजे बंद नाही केलं मी.
मी सगळं म्हणजे ना दोन तीन वेळा हा मोबाईल पण घाण ठेवला मी कोरोनामध्ये. झालं असं की मी सामान घेतलं, त्याला बोलून मी मोबाईल दे घे माझा ठेव दोन दिवस तुझ्या, दोन दिवसांनी मी सोडून घेतो, मला मोबाईलची आवश्यकता नाही आहे, मला फक्त जेवण पाहिजे. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त मार खाल्ला असेल पोलिसांचा तर मी, कारण की ते विचारत नव्हते, डायरेक्ट मारायला सुरू करत. कारण की त्यांचं पण बरोबर आहे ना, तुम्ही असं मोकळं बोबळत फिरणार तर तुम्हाला कोणतरी आळा घालायला पाहिजे ना. एवढं देशावरती संकट आहे, कुणीतरी त्याला पकडलं पाहिजे, ते संकटासाठी सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. मग ते काय म्हणजे फिरणार तर मग त्यांना माहीत नव्हतं, त्याच्यामुळे वरती पुढे डबे वगैरे असायचे. मग कोरोनाचे पहिले दोन तीन दिवस आहे ना अतिशय वाईट गेले, म्हणजे काही म्हणजे काहीच नव्हतं, हॉटेल बंद, सगळं बंद. मी घरात जेवण म्हणून लिहिलं तिकडं वाटलं, आणि दररोजचं आज टाटा मेमोरियल हॉस्पिटलला गोल्डन जुबली बिल्डिंग आहे ना, त्याच्या बाहेर उजव्या साईडला दोन ब्रिज आहे आपलं, सॉरी दोन बिल्डिंगला जोडणार एक ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली बरोबर आहे ना संध्याकाळी 5:30 डाळ भात भाजी चपाती लाडू असं रोजचं 150-200 लोकांना आपण अन्नदान करतो. घेऊया ह्याच वळणावरती एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सोबत. आपल्या सोबत आहे खास व्यक्तिमत्व जय होलमुखे, ज्याची संघर्षमय गाथा आपण आता गेल्या काही 10 मिनिटात ऐकली. खर तर हा गप्पांचा सिलसिला किंवा मैफिल नाही म्हणता येणार याला, ही खडतर पायवाटेवरची पोटाची भाषा, ज्याला ज्या वयात मुलं खेळतात, फिरायला जातात, ब्रँडेड कपडे घालतात, त्यांना मोबाईल हवा असतो, सगळं काही हवं असतं. त्या काळामध्ये मुलांना बॅट हवी असायची किंवा एखादा व्हिडिओ गेम टीव्हीवर चालणारा हवा असायचा. त्या काळात त्याच्या तोंडून मगाशी ऐकलं आपण की तो वाटी घ्यायचा आणि पोटासाठी बाजूजांकडे मागायचा. ही परिस्थितीची टोकाची बाणं आहेत ना, ही बाणं आहेत ना जेव्हा खोलवर जेव्हा रुजतात ना एखाद्याच्या काळजामध्ये, तेव्हाच अशी व्यक्ती जन्माला येते किंवा घडते, जे स्वतः अनुभवलंय माणसाने आणि ते इतरांच्या वाट्याला येऊ नये किंवा तेवढी त्यांची दमछाक होऊ नये त्यासाठी धडपडणारा हा 26 वर्षाचा केवळ तरुण आहे, ज्याच्याकडे बघून मला माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली होती. पण माझ्या आवाजावरून कळत असेल तुम्हाला माझी काय अवस्था झाली असेल. याच संघर्षमय खडतर जीवनाच्या प्रवासावरती जय सारखा मुलगा चालत असताना, त्याच्या नावातच जय आहे, त्याचे बाबा मनगटी घड्याळ्यांचे बेल्ट बनवून ते विकायचे, परंतु त्याने घेतलेला ध्यास की त्याला त्याच्या आयुष्याची वेळ बदलायची आहे. ही वेळ नक्कीच तो बदलेल अशी आशा आहे. आणि काय सांगशील जय, तिथून पुढे तू जो हा प्रवास सुरू केलास, तिथून पुढे प्रवास सुरू केला की मी घरोघरी जाऊन आहे ना 3 किलो तांदूळ आणि मुठभर डाळ मागायचो. कारण की 3 किलोला तांदळाला मुठभर डाळ पुरेशी, कारण पाणी वगैरे डाळीत पडणार बरोबर, आणि त्याच्यानंतर डाळ भातच का किंवा डाळ भात भाजी चपाती का, म्हणजे तू जिथे राहतो तिथे जाऊन तू घरोघरी शिदा मागायचा की हा टाटाला द्यायची, नाव ठेवायचे लोक म्हणजे काय, तेलामिठाचं तर भागलं, याच तेलामिठाचं तर भागलं, या सगळ्या याला कष्ट करायला लागत नाहीत काय नाही. आणि म्हणजे ते वेगळा अर्थ घ्यायचे की हा नेऊन घर भरतोय, घर भरतोय,
भरपूर पैसे भेटतात याला सामाजिक क्षेत्र. मला एक सांगू वाटतंय इथे, कारण की पांढरे कपडे घालून समाजासाठी काम करणारे, बॅनरबाजी करणारे खूप जण असतात, परंतु तळागाळात लोकांसाठी कामं करणारी अशी मुलं जेव्हा काहीतरी स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून इतरांच्या आयुष्यासाठी जगायला लागतात ना, त्यांना सरळ हाताने आणि डोळे झाकून मदत करावी असं मला तरी वाटतं. हाजे तर त्याच्यानंतर ना डाळ भात भाजी चपाती माझी आई एकटी जेवण बनवते सगळे. तिचा जॉब आहे ना, तिला बोललो मी तू करतेस कशाला, आता माझं तर शिक्षण तर झाले बारावी, पुढचं तर मी करेन, दहावी बारावी झाले माझं, पुढचं मी करतो, मी माझं मी शिक्षण पूर्ण करतो, तू आता आराम कर, घरी राहा, आपण जे काय आहे ते आपलं फक्त काय आपली तीन माणसं आहेत, सॉरी चार माणसं आहेत आपली, बोललो मी माझे आई वडील आणि बहीण माझी बारकी. बहिणीची तर वाटेला माझ्यापेक्षा पण अडचण जास्त आली, कारण तिला पण कधी कपडे भेटले नाही ना कधी काय नाही ना काय नाही. आणि ते झाल्याच्या नंतर माहीमला वराड करून एक आहे, जॉन्सन अँड जॉन्सन बेबीच्या पाठीमागे वराड कंपनी आहे, तिकडे मी हाऊसकीपिंग केलेलं आहे नववी म्हणजे नववीत असल्यापासून, नववीची स्टार्टिंग असल्यापासून. अच्छा, म्हणजे तू हाऊसकीपिंग केलेली मी वराडमध्ये. त्याच्यानंतर तिकडे पगार असायचा 7,000 रुपये महिन्याला, म्हणजे शिक्षण करून तू हाऊसकीपिंगच्या कामाला जायचो आणि शाळेला दांड्या मारायचो किंवा कॉलेजला तर काही हेच नसायचं, कारण की तिकडे एक्झाम महत्वाची असते आणि 75% प्रेझेंटी पाहिजे असते, तर तिकडे जायचो, तिकडून मग यायचो की 5 वाजता सुटायचं, तिकडून घरी यायचो, मग तिकडून इकडे जायचो टाटाला जायचो. मग ते करत असताना ना पगार आल्याला जो असायचा तर त्यावर 700-800 रुपये लाईट बिल, सिलेंडर 550-600 रुपये सिलेंडर होता, 600 रुपये सिलेंडरला जायचे, मग लाईट बिल झालं, मग वडिलांनी काही एस बँकेकडून कर्ज काढलेलं, ती बँकवाली सारखी दारात यायची, परत नाही नाही ते बोलायचे, मग ते वाईट वाटायचं की वडिलांना असं कोणतरी बोलते, आईला असं कोणतरी बोलते, तर ते मग 2-2 हजार रुपये देऊन ते केलेलं. नंतर मग बऱ्याच वेळेला अशा पण प्रसंग येतात की काही नसायचं घरात, मग आईचा एखादा दागिना घाण टाकायचा, मग कुणी दिलं पैसे अन्नदानाला की मग त्या पैशातून ते आईचं दागिना सोडवून आणायचं, कारण की मी अन्नदानालाच वापरले ना ते, बरोबर, उलट व्याज जाते त्याचं, माझं व्याजाचे पैसे ते मी माझ्या कट्ट्यातून द्यायचो, कारण लोकांनी जे डोनेशन दिलेलं आहे ते काय माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही दिलेलं, तो माझा डिसिजन होता, मग मी त्या पैशाच्या व्याजाचं मी लोकांना भूदंड का देऊ, बरोबर, त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी येते. म्हणजे समाजाने जे काही आपल्याला दिलेले ते फक्त समाजासाठी, समाजासाठी आपल्यासाठी नाही. आणि त्याच्यानंतर मग भूक ही अशी गोष्ट आहे ना, हॉस्पिटलला ना दिवसभर फिरून एटापोटीला येतो, खिशात 50,000 बंड असलं तरी जीव वाटत नाही हॉस्पिटलला, ती मनस्थिती नसते ती, चक्कर मारून फिरून फिरून डॉक्टर काय बोलतात भीतीपोटी, पेशंटचे नातेवाईकच आजारी पडतात पेशंट सोबत असताना, बरेच वेळ मी बघितलं, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर आहे ना पूर्ण वीक होते, कारण की मनातून खचतात ते, पेशंट जेवढा खचत नाही तेवढा जास्त नातेवाईक सोबत असलेला खचून जातो, फेऱ्या मारणं हेलपट मारणं ती खूप मोठा अवघड टास्क म्हणेल मी तो. मग त्याच्यानंतर मग हे दिवसभर एटापोटीला आलेली लोक जी 5 वाजता विसावायला येतात जेव्हा बाहेर हॉस्पिटलच्या, 2 घासाच्या शोधत असतात. आज टाटा हॉस्पिटलला 65 रुपये डाळ भात भाजी चपाती, ते पण कसं पण काय पण बनवलेलं, जे मला म्हणायचं जे कॅटरचं आहे ते कॅटरचं आहे, घरचं आहे ते घरचं आहे, खरं तर मग घरचं मग आपण ऍक्टिव्हावरती, ऍक्टिव्हावरचे पण हप्ते आत्ताच फिटले, म्हणजे ते पण खूप मोठं टेन्शन होतं माझ्या डोक्याला, 4,000 रुपये हप्ता आणायचा कुठून. मग मी फ्लावर कोबी केला गावी. अच्छा, फ्लावर कोबीतून उत्पन्न काढलं आणि शेती परवडणारी नाही, लोक होते शेतीत भरपूर पैसा आहे हे ते उगत इवळत असतो शेतकरी वगैरे, ते एक लाख दुःख त्याला माहिती, कारण की औषधच एवढी महाग आहेत त्यांची, खरंच भरपूर औषधं महाग आहेत, खरं. तर मग ते सगळं करता करता मग हळूहळू गाडी सोडवली,
मग गाडी सोडवच्या नंतर या हे टेबल आहे ना हा जो असे 4 ते 5 टेबल पण नाही बसणार माझ्या घरात. एवढं घर आहे माझं पण त्याच्यातच मग फ्रीज आहे, किचन आहे आणि तो छोटासा बेड पण आहे माझा. आणि मग त्याच्यातच घरातच अन्न शिजवायचं, ते डबे खाली घ्यायचे ऍक्टिववरती 2 डबे खाली, त्याच्यावरती 1 डबा, त्याच्या बाजूला चपाती पाटी प्लेटी असं घेऊन ताटाला जायचं, ते उतरवायचं. टेबल घेतला मी, एक टेबल एक घेतल्याच्या नंतर तिथं ठेवला, एक टेबल चोरीला गेला, नंतर परत टेबल आणला, साखळी मारून ठेवली. मग आता टेबल आहे आपला, एक टेबल आता जो आहे ना वस्तू खूप जपून वापरावं लागतात काही गोष्टी. आता एक गोष्ट, 4 वर्ष झाली टेबल वापरतोय मी तो. तुला सांगू इच्छितो, हे तुलाही माहित नाही, मी 2 आठवड्यांपूर्वी तिथे तुझ्या इथे येऊन सायंकाळचा लांबून पाहून गेलोय. हे मला आज कबूल करावं असं वाटतं, मी तेव्हा तुला भेटलो नाही पण मी पाहून गेलोय. तू जिथे तुझं काम चालतं ते येऊन मी पाहिलंय. परत पेशंट जेव्हा लाईनी देतात त्यांना सगळ्यात पहिला फीडने जे नळीने जे डाळ घेतात ना त्यांना आपण देतो. अच्छा, म्हणजे जे फीड नाकातून नळी, म्हणजे विचार करा, देवाने तुम्हाला चांगले हातपाय दिले, तुम्हाला चांगले हातपाय दिले आणि आज कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना खायचंय दादा पोळ, म्हणजे असं हाताने खायचंय पण बिचारे खाऊ शकत नाही. देवाने आपल्याला चांगलं शरीर दिले त्याचा आपण चांगला वापर करावा, चांगलं कर्तृत्व करावं एवढंच वाटतं. कारण जे नाकातून फीड घेऊन नाकात म्हणजे ना काय करतात, आपली डाळ घट्ट असते ना कधी कधी, डाळीचं पाणी गेलं चुकला ना, जो टाइम असतो डाळीचं वरचं पाणी दिलं की मग डाळ हलवतो मी, मग तो टायमिंग चुकला ना काय करतात, ती डाळ घेतात, चहाची गाळणी असतात ना अशा अशी गाळणी हलवून हलवून पाणी काढून मग ते फीडनी घेतात. आणि लाईनने ना कसं आहे, बऱ्याच वेळेला बघतो लाईन भरपूर असते आणि लोक मधी येतात तर मी त्यांना ओरडतो, का तर माझा हक्क आहे त्यांना परवडायचा. आपण जर तुम्ही माझ्यासाठी काय तर करताय तर तुम्हाला हक्क आहे मला काहीतरी बोलायचा किंवा मी कुठं चुकतोय किंवा काय करतोय, तर अधिकार असतो तो. बरोबर, तर मग मी अधिकाऱ्याने सांगतो, भांडतो त्यांच्याशी की तुम्ही लाईनीत या, कारण की लाईनीत जे आलेले लोक आहेत आणि कोणी मध्ये आलं तर त्याचं जे जेवण जाणार ना मध्ये आलेल्याचं, जो इमानदार प्रामाणिकपणा ठेवून अर्धा तासापासून लाईनीत आलेला आहे ना त्याला भेटणार नाही. बरोबर, मग मी काय करायचं, मग माझं काळीच पिवटळून जातं म्हणजे असं. म्हणून ना लाईन मध्येच देतो कुणाला पण, जे आहे तुम्ही लाईनीत लाईनीतच या तुम्हाला देतो. आणि हे पण शब्द सांगतो की जेवण संपलं तर मग विकत घेऊन देईल मी, पण देईल मी, तुम्ही लाईन सोडू नका. आणि आपण सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजल्यापासून अन्नदान करतो. आता तुम्ही म्हणाल की जे तर संध्याकाळचं करतो, दिवसभर कसं करतो, तर तिकडे 2 हॉटेल आहेत, महिन्याला जे डोनेशन येतं किंवा एका वेळेचा खर्च जो अन्नदानाचा आपला डाळ भात भाजी चपाती, तो मी 500 रुपये जास्त सांगतो मुद्दाम. ते 500 रुपये नाही ना साठून साठून 5000 रुपये करतो ते हॉटेलवाल्याला देतो मी. का तर मला कधी कोणाचा फोन आला किंवा काय आलं जेवणाची सोय, तुम्ही एक काम करा तिकडे जावा, तिकडे घेऊन जावा तुम्ही जेवण डायरेक्ट, म्हणजे दिवसभर ही सेवा चालू आहे. आणि त्याच्यानंतर मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल कॅन्सरवरती जे उपचार घेतात तिकडे त्यांना पेटलेटची आवश्यकता असते, प्लाझ्मा डोनेशन. अच्छा, 15+ झालेत माझे प्लाझ्मा डोनेशन, दर महिन्याला 2 करतो मी प्लाझ्मा डोनेशन. प्लाझ्मा डोनेशन म्हणजे 55 पेक्षा अधिक तुझे जास्त झालेत. पेटलेट डोनेशन ना जे 1 ते 1.5 तासाची प्रोसेस असते, पहिला 6व्या माळ्यावरती सर्व्हिस बिल्डिंगला तुमचं टेस्टिंग होतं, 2 दिवसानंतर रिपोर्ट येतात त्याची, जी काय ते पूर्ण बॉडीचे रिपोर्ट येतात. तुम्ही जर फिट असाल तरच ते घेतात, नाही तर घेत नाही. बरोबर, त्याची प्रोसेस 1.5 ते 2 तासाची असते, एकदा सिंगल घेतात. आता समजा आज 1 तारीख आहे, 1 तारखेला सिंगल घेतलं तर 16 तारखेला डबल घेणार. 15 दिवसाचे गॅप तुम्ही देऊ शकता, काही होत नाही. आतापर्यंत मी आहे, मला काही कसलाही साईड इफेक्ट किंवा कसलंही काही नाही होत. त्याच्यानंतर मी अजून पण चालू आहे, कधी कधी लीलावतीला देतो कधी लागलं तर, कधी कधी इथं पल्लवी ब्लड बँक आहे आपलं शताब्दी हॉस्पिटल आहे तिकडे देतो. म्हणजे आता मी बहुतेक वेळा मी विसरलोय की किती वेळा, पण म्हणून बोललो मी 50 वरच झालेत पण मी विसरलोय आता. आणि ब्लड डोनेशन झालेत 13-14 वेळा आणि जेव्हा वय म्हणजे
हट्टाकट्टा होतं वय बसत नव्हतं, तेव्हाही ब्लड डोनेशन झाले कारण की तेव्हा वेळ तशी होती. कारण की तब्येत वय तर ठीक आहे, वय मेंटॅलिटी करतं, पण तुमच्या शरीरातलं रक्त किती आहे काय ती तब्येत ठरवत असते. बारीक मुलाच्या हातात पण माझी तब्येत होती चांगली आणि बऱ्याच वेळेला असं असायचं की जेवायला काय नसायचं. म्हणजे जो 11वी 12वीचा काळ, मग भात असायचा, भात रेशनचा तांदूळ, भात डाळ, सॉरी डाळच बोलते, आपलं जे चटणी असायची, माझी आई आहे ना, तर आईची आई जेव्हा घरगुती चटणी बनवायची ती आम्ही इकडे आणायचो साताऱ्यात, पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. अच्छा. पिंपोडचे होते ते, तर तिकडून चटणी आलेली ती आम्ही चटणी भातावरती टाकायचो. आम्ही ज्या दिवशी पप्पांचे पट्टे बिट्टे विकले नसेल किंवा काय नसेल, चटणी भात खायचो आम्ही सगळं कुटुंब. आणि मग हा त्याच्यानंतर मग खूप म्हणजे कधी संत्री मोसंबी फळं बघून खूप वाटायचं की केळी तर कधी भेटली नाही, म्हणजे खूप वाटायचं की आपल्याला पण फळं खावीत. फळं दिसायची पण घेऊ शकत नव्हते. एक रुपये भेटायचा, 1 रुपया 2 रुपये भेटायचा. आणि 12वीच्या नंतरही 13वीत मोबाईल आला माझ्याकडे दुसरा. आताच्या मुलांकडे लहान लहान मुलांकडे आम्हाला बघून ते खूप म्हणजे मोबाईल बटनाचा आला तो पण कीपॅड. हा आणि मग 2 रुपये भेटायचे शाळेत, नंतर हळूहळू 3 रुपये झाले, 5 रुपये. दादरला कीर्ती कॉलेजमध्ये जायचो. अच्छा. गेले 6 महिने, म्हणजे 6 महिने तर जायचो विदाऊटच जायचो. म्हणजे तुझं महाविद्यालयीन शिक्षण कीर्ती कॉलेज. कीर्ती कॉलेज आणि पास असायचं ना, कधी कधी 2-3 वेळा आहे ना विदाऊट जावं लागायचं, कारण की त्याची प्रोसेस असायची ना कन्सेशनची, 3 असायची आणि 5 रुपये पण नसायचे. मग पकडून ठेवलेला 2-3 वेळा, 2-3 तास बसवायचे सोडायचे. आमचं ते रेग्युलर रुटीनच झालेलं ते, म्हणून लवकर निघायचो आम्ही. मग हे सगळं सुरू असताना तुला आई घरी जेवण बनवून तू जातो देतो, मग ते शिदा तू घरोघरी मागायचा, मग आता त्याचं स्तोत्र कुठून तुला सुरू आहे किंवा तू इतरांना आवाहन करतो? आपला अन्नदाता सुखी भोग करून एक ग्रुप आहे आपला. त्या ग्रुपवरती मी आवाहन करतो की दर महिन्याला प्रत्येकाने 100-100 रुपये काढावेत. हे जानेवारीलाच आमचं डिक्लेअर होतं. म्हणजे अन्नदाता सुखी भव ही सामाजिक संस्था, तू ह्या अन्न दानासाठी, तू अन्न सेवेसाठी तू पूर्णपणे वाहिलेली आहे. तर मग घरी आई व्यतिरिक्त अजून कोण मदत करणार असत? म्हणजे आता एवढं दिवसाचे तू 200 ते 300 माणसांना. अच्छा. माझं लग्न झालं 2 वर्षापूर्वी आणि मला 10 महिन्याची मुलगी आहे. माझं लग्न जुळता जुळता बऱ्याच जणांनी प्रयत्न केले की ते लग्न होऊ नये, तुटल कसं याचं लग्न. म्हणजे पोरींच्या घरच्यांना पण इथपर्यंत माहिती गेली की मुलगा रात्रीचा फिरतो. का फिरतो ते नाही बघितलं, किंवा दारू पितो का सिगरेट पितो का, मला कुठलंही व्यसन नाहीये. मी का फिरतो, हॉस्पिटलच्या बाहेर फिरायची सवय आहे मला, कुणाला गरज लागते काय. आता काल पाऊस पडला, काल रात्री बरोबर कोण होतं, सगळेजण अंगावरती घेऊन झोपले असतील. मी रात्री गेलो तिकडे, ताटपदरी कुणाला लागते का, बांधू लागतो ताटपदरी तिकडे मी, कारण मॅन पॉवर हवी असते. बरोबर. एखादी स्त्री असते किंवा एखादं एकाच फॅमिलीचे 3-3 स्त्री असतात, त्या कशा स्ट्रगल करणार. ताटपदरी बांधावी लागते तिकडे, फुटपाथवरती बसतात ना, तिकडे जाऊन मग मदत करावी लागते. 2-3 ताटपदरी मी माझ्या गाडीच्या डिकीत ठेवतो ऍक्टिवाच्या, जेणेकरून त्यांना गरज लागेल किंवा काय कधी काय होईल काय सांगता येत. कुठून बांबू आणायचा असेल मग तो बांबू आणून बांधणं असू द्या, किंवा त्यांना कुठंतरी आता कपडे भिजले सगळे मग ते जुने कपडे असलेले आपले त्यांना देऊ करायचे, असं हे डोक्यात चालतं माझ्या. म्हणजे तुझं पूर्णपणे जे काही, आठवड्यातून 2 ते 3 दिवस मी टाटा हॉस्पिटलमध्ये दिवसभर असतो. कारण की सकाळी उठलो, आंघोळ केली की मग तिकडे जातो आणि बघतो. माणसाच्या सगळ्यात पहिला तोंडाने जे बोलतो ना ते एक वेळ कळणार नाही, पण त्याचे डोळे जे बोलतात ना ते लगेच कळतं. म्हणजे फ्रॉड माणूस किंवा चिटर माणूस किंवा पैशासाठी हापापलेला किंवा प्रसिद्धीसाठी हापापलेला माणूस, त्याच्या डोळ्यात सगळं कळतं. म्हणजे डोळ्याची भाषा आहे ना मला खूप लहान वयात कळली. मग जायचो तिकडं, अजून पण जातो टाटा हॉस्पिटल सकाळी 8-8:30 फिरतो असा हॉस्पिटलमधून. असं इंटरव्ह्यू तर देतात मला, पण फिरतो असा, फिरत 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 बघतो. बसलेले असतात, कुणाला मदत लागते, ते डोळे बोलतात.
यांना गरज आहे मदतीची. बसलेलं असतं ते आजोबा आजी बसलेले असतात गावकडून आलेले जे लोक आहेत आपल्याकडे त्यांच्याकडे जाऊन विचारायचं की तुम्हाला काय मदत हवी आहे का, काय कोण आहे, कोण आहे पेशंट, काय सांगितलं डॉक्टरने, तुम्हाला काय गरज आहे का आता सध्या. आर्थिक तर मदत मी पण नाही करू शकत पण जे आधार दोन शब्द प्रेमाची आधार आणि त्यांच्यासोबत चालणं त्या याच्यात त्या प्रेडमध्ये मग दिवसभर घालवणं त्यांच्याच पाठी मग त्यांच्या डॉक्टरला भेट घालून देणं डॉक्टरांना बोलतो मी जाऊन की मी तर अन्नदान करतो असं असं करतो सर पेटलेट डोनर आहे मी एवढ्या एवढ्या पेटलेट डोनर केले तरी पेशंट घावरून आले जरा तुम्ही यांना मदत करा वगैरे मग असं मग त्यांचं ते काम करून देतो मी असं निशुल्क आणि काय मला असे 100 रुपये 150 रुपये देतात हातावरती पण मी घेत नाही. जयशी बोलत असताना एक जाणवलं सगळ्यांचे डोळे जरी दिसायला सारखे असतील ना तरी प्रत्येकाची बघण्याची ही दृष्टी वेगळी असते आणि त्यातल्या त्यात जयची दृष्टी आहे ना बघण्याची ती आजतागायत कोणातही नसेल कोणाकडेही नसेल अशी ही दृष्टी आहे. आणि तो खरंच एखाद्याच्या आपण पैशाने किती श्रीमंत आहोत मोठे आहोत याला अर्थ नाही. आपण एखाद्याचा आधार होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये त्याने आता त्याच्या जे काही लग्नाचा प्रसंग सांगितला तिथे आडकाठी किती घालण्यात आली किंवा तो रात्रीचा कशासाठी फिरतो. आधी माणसाने पूर्णपणे एखाद्याला चाचपावं आणि नंतर मग त्याच्याविषयी स्कॅन करावं खरंय आणि त्यानंतरच त्याच्यावरती तो लेबल लावावा. पण जयकडे पाहताना मला एक आज आठवत आहे म्हणजे माझ्याच त्या ओळी आहेत एक कवी नात्याने जरी आज मी तुमच्यासोबत जयच्या माध्यमातून आरजे म्हणून जरी बसलो असेल की लहानपणी आई वडील कपडे घ्यायचे ते एक वेगळं अप्रूप असायचं पण मोठे झाल्यानंतर कळू लागलं की कपड्याच्या ब्रँडमध्ये अर्थ नाहीये कपड्या कोणत्या ब्रँडचा आहे याला अर्थ नाहीये कपड्याच्या आत असणारा ब्रँड असावा. आणि ते जयकडे बघून आज मला मनोमन जाणवतंय ते त्याच्या नावातच जय आहे आणि तो विजय मिळवल्याशिवाय शांत राहणारा नाहीये हे त्याच्या बोलण्यातून त्याच्या भोळ्या भावड्या भाषेतून कळतंय. घेऊया एक विश्रांती छोटीशी कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत. विश्रांतीनंतर पुन्हा या संघर्षमय प्रवासाची एक वेगळीच परिभाषा आपण आज ऐकतोय जयीच्या तोंडून. सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं या उक्तीला साजेस असं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. आणि जयला APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन कोविड 2020 मध्ये 19 मिसाइल मॅन म्हणून पुरस्कार मिळाला होता. मुंबई उपनगर पत्रकार असोसिएशन 2018 साली समाजरत्न पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर 2021 साली स्वामी विवेकानंद पुरस्कार आणि असे बरेच पुरस्कारांची यादी त्याच्या नावावर आहे. परंतु मुख्यत्वे असणारे हे पुरस्कार मी तुम्हाला आज सांगितले. जय तुझं आयुष्यातलं म्हणजे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ मी त्यांची भाषणं ऐकली म्हणजे ते नवी मुंबईमध्ये येत असताना मी काही ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृह किंवा APNC भाजी मार्केट अशा ठिकाणी माई आल्या होत्या तेव्हा मी गेलो होतो त्यांना समोर ऐकलं होतं टेलिव्हिजन मार्फत ऐकलं होतं किंवा आता जे काही आपण सोशल मीडियाद्वारे त्यांच्या त्या व्हिडिओ पाहतो. माझ्या गावी एकदा नारायणगावला मी हायवेला माझ्या भाऊजींच्या दुकानावर उभा असताना माई नाशिकहून पुण्याकडे जात असताना तिथे आमच्या इथे नारायणगावला एक दूध सेंटर आहे बजरंग दूध तर त्या तिथे थांबल्या होत्या आणि मी गाडीत त्यांनी काच खाली केली पाहिलं तेव्हा मला त्यांचा
स्पर्श झाला होता, मी त्यांचे आशीर्वाद घेतले होते. तुझ्या आयुष्यामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान होतं. 5-6 वर्ष तू त्यांच्या सहवासात किंवा आत्महत्येचा एक काहीतरी तुझ्या मनातला एक विचार होता आणि त्यांनी तुला दरवेळेस दर वाढदिवसाला व्हिडिओ करून पाठवायचा, व्हिडिओ कॉल करायचा, व्हिडिओ कॉल करायचा. माईन विषयी काय सांगशील आणि माईनचं तुला काय संदेश किंवा काय पाठबळ होत ते एक आणि ते आजही आहे ते कायमस्वरूपी असणार आहे. मुंबईत आले की हमकास भेट व्हायची, माईंना ठेचा भाकरी झुमका असं खूप आवडायचं. तर 1-2 वेळा माईंना मी घेऊन गेलेलो, पण ते खूप आवडायचं माईंना. माईंच्या आज माई आली म्हणलं तर ताज हॉटेलमधले पण प्रत्येक पदार्थ माईंना असायचा, पण माई झुमका भाकरी खेचावरती ठाम असायचे. माईंना बाहेरचं जेवण अजिबात आवडायचं नाही. माई झुमका भाकरी ठेचा 2 वेळा मी घेऊन गेलेलो माईंना. त्याच्यानंतर माई वाढदिवसाला मला व्हिडिओ कॉल किंवा एक माई म्हणायची की तू झपाटलेलं वादळ आहेस एक, आणि माईंना मला मदत करायची होती त्यातून पण त्यातून, पण काय मी मदत करणार. तर मग तेल गोळा करून मी माईंना द्यायचो. अरे माईंची हजारो अनाथ लेकर, माईंच्या हजारो अनाथ लेकरांसाठी माझा पण खरीचा हट वाटा असावा म्हणून मी आहे ना माईंना आहे ना तेल वगैरे पाठवायचो. तर माईंनी मला खूप म्हणजे दुसरा जन्म म्हटलं तर दिलाय मला. माईंना मी एकदा गेलो की माईंना बोललो मी की माई खूप थकलोय मी, वैतागलोय मी, मी खूप म्हणजे खस्तापर खाल्ल्यात नावं लोक ठेवतात भरपूर, मला नाही आता इथं राहायची इच्छा, मला नाही जगायची अशी इच्छा होत. तर मला आहे ना द्रॉपर युग त्रेता युगात जन्म झाला होता पाहिजे होता माझा. कारण हे कलयुग आहे ना फार इकडचं आहे ना मायतावरचं टाळावरचं लोणी लोणी खाणं लोक कशालाही सोडत नाही. आज ट्रॉफिक लागलं एखादी अँब्युलन्स जातीये स्पीडनी किंवा त्याच्या पाठीमाग काढणारे बाईक लोक आहेत. एवढं सॉर्टी झालोय का आपण की लोकांच्या याच्यात आपली पोळी भाजून घ्यायची. म्हणजे बघा ना आता ट्रॉफिक लागले, एक रस्ता अँब्युलन्सला दिलेला असेल माणसांनी तर ट्रॉफिक जाम करायला त्याच्या पाठून गाड्या काढतात पटापटापटा. ही स्वार्थी वृत्ती कितपर्यंत गेली आपली. तर माईंनी मला दुसरा जन्म दिला. माईंनी सांगितलं की तू तुझ्या निधारवरती ठाम राहा, तू तुझं चालत राहा, तू हे जग आहे. माईंचा एखादा व्हिडिओ जे मी ऐकलंय असं की माई तुझ्या वाढदिवसाला कधी वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या त्याचा एखादा व्हिडिओ कणखर कणखर कान टोचणारा एक व्हिडिओ आमच्या श्रोत्यांसाठी तो व्हिडिओ युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दाखवशील आणि तो ऑन एअर माध्यमातून ऐकताही जाईल. तो व्हिडिओ एकदा प्ले करशील. जगायचं लेखा माई तुझी चालत राहचल हे शब्द किती म्हणजे मला आहे ना एवढं आहे ना म्हणजे माझं हृदय भरून आलंय, माझे डोळे दाटलेत खर तर. हे जगायचंय बेटा माई तुझी आहे चल चालत राहा, पण मागे वळून पाहायला विसरू नकोस. आयुष्यात कुठं पण पुढे जावा तुम्ही की मागे वळून पाहायला विसरू नका की तुम्ही काय होतात आणि काय होतात का. माई मला बोलली की मी एक स्त्री आहे, माझं दुःख म्हणजे मी पण तेच करायला पाहिजे होतं. आज तू जे करतेस तू मी पण ट्रेन खाली जायला पाहिजे होतं भीक मागता मागता, पण बोललो तू गेल्यावरती हे काय सगळं बरोबर. आज माईंची संस्था म्हणजे आज ममता ताई आहेत, विनयदादा आहेत, दीपकदादा आहेत, त्यांना फार म्हणजे मदतीची गरज आहे आज. आणि जसं टाटाला सगळे जर मदत करतात तशी म्हणजे टाटा हॉस्पिटल आम्ही अन्नदान कृतीला मदत करतात तशी माईंच्या संस्थेला पण मदत करावी. कारण की लोकांचा झालेला एक मोठा गैरसमज आहे की भरपूर पैसे मिळाले भरपूर
संस्थेकडे त्या पैसेत असं नाहीये, असं नाहीये, असं नाहीये. जेव्हा आपण स्वतः उभं राहतो ना तिथं तेव्हा कळतं. म्हणजे आज लोकांना वाटतं की भरपूर पैसेत भरपूर काहीये, तसं नाहीये. उद्याच्या तेलाची चिंता सेम, कुठं कुठं धडपड करते ममताताई आणि मुलांसाठी राशन गोळा करते ममताताई, विनयदादा आहे. सतत विनयदादा धावपळीच्या जगात, म्हणजे भरपूर धावपळ करतात धान्य गोळा करण्यासाठी, मुलांना टीव्ही लावण्यासाठी, मुलांना काय काय लागते, शाळा आहे, कॉलेज आहेत पोरींचे. माझ्या बहिणी भरपूर आहेत माईंच्या आश्रममध्ये. सगळ्यांचा कॉलेजचा खर्च आहे, राहण्याचा खर्च आहे. आपलं आपण तीन चार जणांचं कुटुंब चालवतो एवढा त्रास होतो, तर माईंचा एवढा मोठा परिवार आहे, त्यांना किती त्रास होत असेल. खरं तर मी हे ऐकून होतो फक्त, परंतु तुझे एवढे सलोख्याचे जिव्हाळ्याचे संबंध असतील हे माहीत नव्हतं. हे आत्ता उलगडलंय खरं तर, हे फक्त उडत उडत मी ऐकलेलं होतं. आणि खरंच असे हात जेव्हा एखाद्याच्या पाठीशी असतात ना, त्याला कोणीही रोखू शकत नाही, कुणालाही नाही भेटत. म्हणजे असं ते माई असं व्यक्तिमत्व होतं की ना, एवढं लांबून जरी बघितलं ना तरी माई सांगणार की तो व्यक्ती कसा आहे, काय आहे. तो दैवी शक्ती होती ती, भरपूर जबरदस्त. एवढी हजारो आनंदांची अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ, ती प्रेरणा तुला. आई माझी माई गेली तेव्हा मला खूप दुःख झालं. मला जायचं होतं तिकडे, पण सोडत नव्हता. मी दुधाच्या गाडीने पुण्यापर्यंत गेलो, तिकडून मग तिकडून तसं गेलो. माईंना बघितलं तर हाताचा थरका फुटला. कारण की मुलं गायी आंबरडा फोडत होत्या, गायी ओरडत होत्या. माईंचं जे आश्रम आहे माझं बुद्रुकला, माई गेल्याच्या नंतर समोरच एक गौशाळा आहे माईंची, ती गाया ओरडत होत्या, रडत होत्या. मला इथे आठवण येते कवी संदीप राऊत यांची, त्यांची एक कविता आहे, असेच सोडून जायचे होते का गेलीस आई. कविता ऐकूया आणि घेऊया एक छोटीशी विश्रांती. ती कविता नंतर मी प्ले करेन. ती संदीप रावची कविता ऐकली आहेस का तू? ती त्याच्या पुस्तकांचं फार वेळ मला, पुस्तकांचं वेळ आणि कॉलेज टाइम आला ना माझ्यात पण आहे ना, कुठंतरी कवी दडलाय पण मी कधी बाहेर काढला नाही. कॉलेजमध्ये असं लिहित बसायचो कॉलेजमध्ये ना, कॉलेजमध्ये असं रेखाडायला आवडायचं, लिहायचं काय काय तर लिहायचं. आता एक पुस्तक लिहितो मी, आयुष्य नावाचं पुस्तक. मला आहे ना भरपूर आवड, माझ्याकडे पुस्तकं भरपूर आहेत, मी वाचतो पण. सारी का नाही, किती मिनिटं झालेत? 42. आता शेवटचं 5 मिनिटं घेऊ. ही कविता संदीप राऊत यांची आपण ऐकली. आता शेवटच्या टप्प्यामध्ये जय तू आमच्या श्रोत्यांसाठी काय सांगू इच्छितो? म्हणजे तुला वाचनाची आवड आहे, तुझ्याकडे खूप पुस्तकांचा पसारा आहे. समाजाचं एक आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आजच्या युवा वर्गाला, तरुण मुलांना, जे एक वेगळ्याच आवेशात असतात, देशात असतात, त्यांच्यासाठी काय सांगशील? किंवा काही जण प्रसिद्धी माध्यमातून स्वतःला प्रसिद्ध करण्याच्या मागे पडलेले असतात. तर एवढंच सांगेल की आजच्या तरुण वर्गाने, आपल्या सगळ्या श्रोत्यांनी, आपले सगळे म्हणजे सगळे आले त्याच्यात, की सर्वांनी सगळ्यात पहिला बघितलं पाहिजे तर ते राष्ट्रप्रथम, राष्ट्र महत्वाचं, राष्ट्रप्रथम. त्या राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो? हा आपला देश आहे, हे करेल कोणतरी, ते आहेत ना, आपण कशाला? आपण आपलं लक्झरी आयुष्य जगायचं, मस्त उठायचं, खायचं, प्यायचं, फिरायचं, हिंडायचं, म्हणजे आयुष्य नाही झालं. आपण आपल्या राष्ट्रासाठी काय करतोय? जवानी आपण किंवा काय काय करतोय काय आपण? तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं धावपळीचं आयुष्य
प्रत्येकाला सामाजिक क्षेत्रात काहीतरी करू वाटतं किंवा मदत करतात, तर सगळ्यांना विनंती की आपली मदत जी आहे ती तुम्ही कुठे करता, कशी करता, कशा स्वरूपात करता, म्हणजे समोरचा माणूस तेव्हा याचा आहे का बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा फसवणूक होती लोकांची की लोक काही आर्थिक वस्तू स्वरूपात मदत देतात पण त्याचा गैरवापर होतो. गैरवापर होतो तो सगळ्यात पहिला पडताळा. एखाद्या माणसाला वाचा. आता मी त्या पुस्तक वाचतात विषयाकडे वळत नाही जय, तो तुला अनुभव आलाय पूर्वाश्रमी, मी तो विषय घेत नाही, परंतु आपण चांगलं करतोय, आपण चांगलं पेरूया, ते चांगलं उगवे बरोबर. आणि याच नोटवरती थांबूया, पुन्हा भेटूया एक अशाच आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत. आज जे तू आमच्या स्टुडिओला आलास, आमच्या आचार्य 90 FM श्रोत्यांसाठी एक प्रेरणा देणार तुझं हितगुज, तुझ्या मनातली घालमेल, उलाघाल तू मांडलीस, तुझं लहानपणापासूनचं हे सगळं काही तू जे काही व्रत घेऊन चाललायस त्यासाठी अखंड शुभेच्छा. मी तुझ्या सोबत असेल काय, कधीही कोणतीही मदत लागली मला फोन कर आवर्जून, मी तू माझ्या परीने जेवढी होईन तेवढी मी मदत करेन. आणि आमचं आचार्य 90 FM हे सुद्धा तुझ्या सोबत आहे, तुला खूप खूप शुभेच्छा. आणि घेऊया एक विश्रांती आणि पुढील भागामध्ये असंच एक वेगळं व्यक्तिमत्व तुमच्यासाठी खास. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.